कमी वेळ आहे, कारण शपथविधी सोहळा देखील आहे, त्याआधी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढच्या शपथविधीसाठी तयार राहावं लागणार आहे, बरं व्हावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे. सध्या जे डॉक्टरांनी सांगितले त्यानुसार त्यांना ऍडमिट केलं जाणार नाही, मात्र चाचण्यांचे रिपोर्ट जे आहेत ते मात्र तपासले जाणार आहेत. ते चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतरच डॉक्टर जे आहेत ते सल्ला देणार आहेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, कारण गेले 4-5 दिवस आपण सातत्याने पाहतोय की त्यांना थ्रोट इन्फेक्शन त्रास जो आहे तो कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे, त्याचबरोबर थोडीशी ताप जो आहे थोडासा तो देखील त्यांना जाणवत आहे. त्यामुळे त्यांची तब्येत जी आहे थोडी एक आपण म्हणू शकतो की तब्येत थोडी बिघडली होती, त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विविध चाचण्या ज्या आहेत त्या कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे शपथविधी सोहळा जो आहे तो देखील 1 दिवसांवरती आलेला आहे, त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा एकदा बरी व्हावी अशी सर्वजण इच्छा व्यक्त करत असताना त्यांना पुन्हा एकदा डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की विविध चाचण्या ज्या त्या कराव्या लागणार आहेत. आता या चाचण्यांचे रिपोर्ट काय येतात हे पाहावं लागणार आहेत. चाचण्यांचे रिपोर्ट जर का अगदीच चांगले आले नाही तर डॉक्टर त्यांना या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देखील देऊ शकतात, मात्र पुढील चाचण्या कशा येतात त्यांचे रिपोर्ट कसे येतात हे आता पाहावं लागणार आहे. उदय तुम्ही लाईनवरतीच राहा, फोन लाईनवरती. तुर्तास आपण प्रेक्षकांना 3 दृश्य दाखवतोय. राज्याच्या राजकारणामध्ये घडणाऱ्या या सगळ्या घडामोडी आहेत दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतच्या. एकीकडे एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेलेले आहेत, त्यांच्या काही टेस्ट होणार आहेत, त्यांच्यावरती थोडे उपचार केले जातील कारण त्यांची ताप आहे, प्रकृती बरी नाही असं कळत आहे. एकीकडे जरी त्यांनी मी बरा आहे काळजी करू नका अशी प्रतिक्रिया दिलेली असली तरी ते सध्या ज्युपिटर रुग्णालयात आहेत. मधली दृश्य आहेत, येत्या 48 तासांमध्ये सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी आझाद मैदानावरती सुरू आहे, त्याची आज सकाळी महायुतीच्या नेत्यांनी जाऊन पाहणी केली, त्याची ही दृश्य. आणि तिसरी दृश्य आहेत, अजित पवार हे अद्यापही दिल्लीमध्ये आहेत तळ ठोकून. याचं कारण असं बोललं जात आहे की अर्थ खातं हे अजित पवार यांना सोडायचं नाही, ते आपल्याकडे राहावं यासाठी अजित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. दुसरीकडे शिवसेनेनं देखील अर्थखात्यावरती दावा केलाय आणि ते आपल्याकडनं सुटू नये यासाठी मोर्चे बांधणी. अजित पवार यांची दिल्लीमध्ये तळ ठोकून, त्यांचा मुलगा देखील त्यांच्या सोबत आहे. अजित पवार अजूनही दिल्लीमध्येच आहेत. ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती. तीनही पक्षातल्या घडामोडी, महायुतीतले हे तीनही घटक पक्ष, काळजीवाहू मुख्यमंत्री यांची सध्या तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जावं लागलंय, तिथे काही त्यांच्या टेस्ट होतील. दुसरीकडे 48 तासांवरती आता सरकारचा शपथविधी सोहळा आलाय, त्यासाठीची जय्यत तयारी जोरदार आझाद मैदानावरती सुरू आहे. आजच महायुतीच्या काही नेत्यांनी जाऊन तिथे पाहणी केली, तर अजित पवार दिल्लीमध्ये आहेत. सगळ्यात मोठी बातमी आता आपण बघतोय, शपथविधी सोहळा आता 48 तासांवरती आलाय, मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. एकनाथ शिंदे हे ज्युपिटरकडे रवाना झालेले आहेत, मात्र ज्युपिटरकडे जायला निघालेले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मी बरा आहे काळजी करू नका अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनी दिली. तब्येत कशी आहे सर? तब्येत बरी आहे. तर याच संदर्भात आपण बोलूयात. शिवसेनेचे नेते उदय सामंत आहेत आपल्या सोबत. उदयजी स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. सध्या एक बातमी येते, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय, काय त्याबद्दल अधिक सांगू शकाल? मला जी माहिती आणि मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये रेग्युलर ब्लड टेस्ट करण्यासाठी ते ज्युपिटर हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि त्या टेस्ट झाल्यानंतर चेकअप झाल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर येणार आहेत. बरं, मग काय नियोजित आहेत काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे आज? कारण सह्याद्री अतिथीगृहावरती एक बैठक होती, त्याचसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक, तर या सगळ्याला काळजीवाहू मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. मला असं वाटतं की महायुतीच्या नेत्यांची बैठक आणि आमदारांची बैठक ही कुठेही अजून नियोजित केलेली नाही आणि त्याच्यामध्ये कुठं ती बैठक आहे आमदार म्हणून मला देखील माहित नाही आणि त्या मला असं वाटतं की त्या बैठकीची आवश्यकता आहे असं देखील वाटत नाही. परंतु जी बैठक आहे ती 6 डिसेंबरच्या चैत्यभूमीच्या तिथल्या सगळ्या कार्यक्रमासंदर्भातली बैठक आहे आणि जे दाखल केलंय म्हणून सांगितलं जातंय ते एका ब्लड टेस्टसाठी ते त्या ज्युपिटर हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि तिथलं सगळं त्यांचं चेकअप आटपलं ते वर्षावर बाकीच्या त्यांच्या रुटीन कामासाठी येणार आहेत.
बर, मात्र काय त्रास जाणवतो एकनाथ शिंदे यांना की ज्यासाठी ज्युपिटर मध्ये आता जावं लागलंय? नाही, आपल्याला माहित असेल की 3-4 दिवस त्यांच्या अंगामध्ये अशक्तपणा होता, त्यांच्यामध्ये एक थ्रोट इन्फेक्शन होतं, ताप आलेला होता, आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचं ब्लड टेस्ट करून निदान करणं आवश्यक असतं, आणि त्याच्यासाठी ते ज्युपिटरला गेले. बरं, आता अगदी 48 तासावरती शपथविधी सोहळा सुद्धा आलेला आहे, त्याआधी एकनाथ शिंदे यांना खरं तर बरं व्हावं लागणार आहे या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी. तर त्याआधी आपण दरे गावामध्ये सुद्धा त्यांनी विश्रांती घेतलेली होती, तिथेही त्यांची प्रकृती बरी नव्हती असं ऐकलं, आजही तसं ऐकायला मिळतंय. नाही नाही, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रचाराच्या दरम्यान ते आजारी होते, त्यांना भाषण करू नका असं देखील सल्ला दिलेला होता, कारण थ्रोट इन्फेक्शन होतं, आणि त्याच्यामध्ये शेवटी उमेदवारांना निवडून आणणं, त्यांचा प्रचार करणं हे त्यांनी कर्तव्य मानलं आणि त्यांनी प्रचार केला. त्याच्यामुळं त्या ज्या काही टेस्ट आहेत, ब्लड टेस्ट आहेत, त्या करायला तिथे ते गेलेले आहेत, आणि डेंग्यूचा रिपोर्ट देखील त्यांचा निगेटिव्ह आहे. बरं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की रुटीन चेकअप साठी आहे, आणि ते चेकअप झाले की वर्षात दाखल होणार आहे. बरं, उदय सामंतजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. शिवसेनेचे आमदार उदय सामंत आपल्याशी बोलत होते. काळजीभाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आता जावं लागलंय त्या संदर्भात ते बोलत होते. मात्र या काही रुटीन टेस्ट आहेत, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप येतोय, त्यांची डेंग्यूची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे, मात्र पुढील काही रुटीन टेस्टसाठी त्यांना ज्युपिटरमध्ये दाखल नाही, तर फक्त काही टेस्ट करून ते पुन्हा येतील इतर बैठकांसाठी, असं उदय सामंत म्हणालेले आहेत.